मान्सूनचं आगमन यावर्षी लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यात मुंबईकरांची जीवनवाहिनी ठप्प होऊ नये यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने कामांना धडाक्यात सुरुवात केली आहे. पावसाळ्यात रुळांवर पाणी साचून रेल्वे सेवा ठप्प होण्याचे प्रसंग अनेकदा घडतात. मात्र यावर्षी असे प्रसंग उद्भवू नयेत यासाठी रेल्वे प्रशासनानं कामाला सुरुवात केली आहे. रुळांमधील कचरा काढणं, नाल्याची साफसफाई, अनेक ठिकाणी वृक्ष छाटणी ह्या कामांना आता सुरुवात झाली. मध्य रेल्वेनं नाले सफाईतून 80 घनमीटर गाळ काढलाय. रेल्वे हद्दीतल्या 70 भूमिगत नाल्यांची सफाई केली आहे. मध्य आणि हार्बर मार्गावर पाणी साचणाऱ्या 10 स्थानकांवर पाणी उपसा पंप बसवण्यात आलेत. मुंबई मनपानेही त्यांच्या हद्दीत 16 पंप बसवलेत. पुराच्या पाण्याच्या पातळीचा इशारा देणारे इंडिकेटर बसवण्यात आलेत. हवामान खातं आणि आपत्कालीन विभाग यांच्याशी समन्वय साधण्यासाठी यंत्रणा बसवण्यात आल्या. सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड न येण्यासाठी डिजिटल एक्सेल बसवण्यात आलेत. दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात आली आहे. मुंबई पुणे आणि मुंबई नाशिक मार्गावर घाट सेक्शनमध्ये सर्वेक्षण करण्यात आलंय. दरडी कोसळण्याच्या ठिकाणी अत्याधुनिक ड्रोन कॅमेरांचा वापर करण्यात आलाय. मुंब्रा, कळवा, ठाणे, मुलुंड, करी रोड ह्या गर्दीच्या स्थानकांवर पाऊस आल्यावर उभं राहण्यासाठी होल्डिंग एरिया तयार करण्यात आलाय. हम ये अश्योरेंस दे सकते हैं कि हम पूरी कोशिश कर रहे हैं कि हम पहले से बहुत ही बेहतर प्रिपेयर्ड रहे हैं और हमने बताया चाहे वो ड्रेन क्लीनिंग हो, कलवर्ट क्लीनिंग हो, बोल्डर का मेंटेनेंस हो, ट्रैक की मेंटेनेंस हो, एक्स्ट्रा पंप्स लगाने हो, एक्स्ट्रा स्पेस क्रिएट करना हो पैसेंजर्स के लिए, हर फ्रंट पे हम काम कर रहे हैं और काम करते रहेंगे, इतना एश्योरेंस हम दे सकते हैं. पश्चिम रेल्वे ने ही पावसाळापूर्व काम करण्यावर भर दिलाय. मरीन लाइन्स, मुंबई सेंट्रल, दादर, माटुंगा, मीरा रोड, माहिम, वांद्रे, अंधेरी, बोरिवली, नालासुपारा, विरार आदी सखल भागात पाणी साचण्याची शक्यता गृहीत धरून 100 पाणी उपसा पंप बसवण्यात आलेत. सिग्नल यंत्रणा, टेलिकम्युनिकेशन यंत्रणा, ओव्हरहेड वायर यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेवरील 40 नाल्यांची सफाई करण्यात आली आहे. मान्सून पूर्व की जो तयारियां होती हैं वो कई डिपार्टमेंट्स हमारे यहाँ उसको करते हैं और जो प्रथम फेज की तैयारी जो होती है वो लगभग मई अंत तक 31 मई तक हम पूरी कर लेंगे. उसमें लगभग 90% से ज़्यादा का काम हो चुका है. कुछ जगहों पर जहाँ ट्रैक लिफ्टिंग की जरूरत पड़ती है, जो लो लाइंग एरिया होता है, वो भी हमने आइडेंटिफाई करके कर दिया है. रेल्वे ना मान्सून पूर्व काम तर जोरदार सुरू केली आहेत. आता ही कामं खरंच कितपत यशस्वी झाली आहेत हे प्रत्यक्ष पावसाळा सुरू झाल्यावर समजेल. देवेंद्र कोल्हटकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.